काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात ऐन बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता त्याचा पुढचा अंक थेट कोर्टात पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत. आता महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफळलाय. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतलीय. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केलाय. आमदार कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतलीय. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलंय. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे 500 पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देखील आमदार सुहास कांदे यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.